नमस्कार. माझ्या आठवणीतील गणेश उत्सव जर सांगायचा झाला तर मी जेव्हा कॉलेजला होते आणि भगवान कॉलेजला आमचं गर्ल्स हॉस्टेल होतं आणि तिथे पहिल्यांदा आम्ही 2002-03 महिलांनी मिळून किंवा मुलींनी मिळून गणपती स्थापन करायचं ठरवलं होतं. त्यावेळी वेळ अशी होती की कधी मुलींनी गणपती बसवला असं कधी दिसलं नव्हतं आणि पुरुष मंडळीच जनरली बसवतात असा एक त्यावेळेसचा सूर होता. पहिल्यांदा आम्ही सगळ्यांनी मिळून 50-50 रुपये जमा केले. आम्ही स्वतः तो ॲपे घेतला, तो घेऊन आम्ही याच्यात गेलो, मार्केटमध्ये गेलो, गणपती घेतला आणि त्या याच्यातून मग आम्ही वाजत गाजत डोक्याला अशी पट्टी बांधून गुलाल उधळत आम्ही गणेशाची मूर्ती घेऊन आलो होतो हॉस्टेलला, भगवान हॉस्टेलला, आणि तिथे आम्ही त्याची स्थापना केलेली होती. तो एक खूप रंजक आणि महत्त्वाचा असा गणेशोत्सव होता, कारण की पहिल्यांदा एक तर मार्केटमध्ये जाऊन सगळ्या पुरुष मंडळीच्या मध्ये जाऊन आम्ही हे केलेलं होतं, त्याचा एक उत्साह होता. दुसऱ्या दिवशी न्यूजपेपरने ही बातमीही कव्हर केलेली होती की डॉक्टर्स स्वतः गणपती घेण्यासाठी आले आणि हा एक खूप चांगला संदेश होता. आणि तिथपासूनच कदाचित सुरुवात झाली की जिथं सगळ्या पुरुष मंडळीचं वर्चस्व आहे ते घालून किंवा त्यांना त्यांच्यासोबत खांद्याला खांदा देऊन महिलांनीही पुढे येऊन सार्वजनिक उपक्रमामध्ये भाग घेतला पाहिजे, ही त्या तिथून सुरुवात झाली असं मला वाटतं. म्हणून माझ्या आठवणीतला गणपती हा आमच्या भगवान गर्ल्स हॉस्टेलचा गणपती आहे असे मला वाटतं. यावर्षीचा गणेशोत्सव हा दुष्काळाच्या काळात आला, परंतु जसाही गणेश उत्सवाला सुरुवात झाली पावसाची सुरुवात झालेली आहे, म्हणून बळीराजा सुखावलेला आहे याचा खूप आनंद आहे. सर्व जळगावकरांना मी हेच आवाहन करेल की हा उत्सव आनंद उत्सवात परावर्तित झाला पाहिजे आणि सर्वांनी कायदा व सुव्यवस्थेची काळजी घ्यावी, स्वच्छता राखावी आणि आपल्या गणरायाला मानाचा मुजरा देऊन आपण आनंद उत्सव साजरा करावा अशी मी विनंती करेल. धन्यवाद.